अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोळी बहुल संख्या असलेले जामनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक गावात महर्षी वाल्मिकी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। तसेच महर्षी वाल्मिकी ऋषींचे तैलचित्र असलेल्या रथाची सवाद्य शोभायात्रा काढण्यात आली होती। या प्रसंगी कोळी समाज बांधवांसह सर्वधर्मीय समाज बांधव या शोभायात्रेत सहभागी झाले होते। आदर्श हे नवीन पिढीने डोळ्यासमोर ठेवणे खूप गरजेचे आहे। भगवान प्रभू रामचंद्र यांचं सर्व जीवनकाल
लव आणि कुश यांचे पुत्र यांना सुद्धा मार्गदर्शन अशा महर्षी वाल्मिकी यांनी केलेलं आहे. आणि भगवान रामचंद्र सुद्धा महर्षींनी घालून दिलेल्या आदर्श सोडून त्यांनी यांच्या जीवनात कधी वर्तन केलेलं नाही. अशा या महर्षीचे आपण वंशज आहोत, वाल्मिकीचे वंशज आहोत. आणि प्रत्येक या नवीन पिढीतील मुलांनी लक्ष ठेवलं पाहिजे की वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो तर मी एक चांगला इन्सान, चांगला माणूस, आदर्श नागरिक का होऊ शकत नाही हे आपल्या मनाला विचारलं पाहिजे. आणि आज खरी गरज आहे वाल्याचा वाल्मिकी होण्याची. आणि जोपर्यंत समाजातील भरपूर असे आहे वाल्य जे समाजातील वाल्याचा वाल्मिकी होणार नाही तोपर्यंत समाजाची प्रगती होणार नाही. म्हणून मुलांनी शिकलं पाहिजे आणि शिक्षण हा सर्वोत्तम उपाय या समाज सुधारण्याचा, गरिबीतून पुढे जाण्याचा मार्ग आहे. म्हणून जोपर्यंत शिकणार नाही तोपर्यंत तुम्हाला अधिकार, तुमचे कर्तव्य, तुमचा या वाटा, या समाजातील वाटा तुम्हाला कळणार नाही. म्हणून शिकलेलं पाहिजे, मुलांनी व्यसनापासून दूर गेलेलं पाहिजे. व्यसन हा एक फार मोठा कलंक आपल्या समाजाला लागलेला आहे. लहान लहान मुलं दारू पितात, वाद करतात, भांडणं करतात, पोलिसांना तक्रार येतात, ते हे योग्य नाही. समाजातील व्यसनाचं प्रमाण वाढलेलं आहे, ते व्यसनाचं प्रमाण कमी झालं पाहिजे. त्यासाठी पुढाकारसुद्धा तरुण पिढीने घेतलेला पाहिजे. अशा प्रकारचे भरपूर प्रश्न आहेत, पण शिक्षण हे महत्त्वाचं आहे. शिका, बाबासाहेबांनी सांगलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. शिक्षण घेत असताना त्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण कसं पुढे जाऊ, आपली उन्नती कशी होईल, आपली समाजाची, आपल्या कुटुंबाची उन्नती कशी होईल, या प्रत्येक या बाबीचं प्रत्येक मुलांनी आईवडिलांनी विचार केला पाहिजे. आणि निश्चित आपण एका ते कवी महर्षीचे वंशज आहोत, वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो तर आपण एक आदर्श नागरिक का होऊ शकत नाही. अशा प्रकारचा पाठपुरावा आपण सर्वांनी करून एक समाजाला चांगली दिशा या माध्यमातून दिली गेली पाहिजे. भरपूर वेळ झालेला आहे, बोलण्यासारखं भरपूर काही आहे. निश्चित पुढच्या वेळेस सुद्धा आपण आलो तर आपण भेटू. मी सर्व समाजातील सर्व बंधू भगिनींना, समाज बांधवांना महर्षी वाल्मिकी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय वाल्मिकी.
या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.